இவன் விசாரித்து தம்பியை தம்பி விசாரித்து दादा तुम्ही या मुलीला बघितलं का नाही हो नीट बघा ना इथून जाताना वगैरे बघितलं का नाही हो नाही मी माझे कस्टमर बघू की रस्त्यावर येणार जाण्याकडे बघू देवाला साकड घालत होते मला त्रास होतो वहिनी या सगळ्याचा कसला त्रास तुला ना सगळं काही दिसतंय पण ना स्पष्ट बोलता येत नाहीये तुला माहिती आहे ती मुलगी हे घर पेटवायला आली बर त्यावर साधा सरळ सोपा उपाय आहे की तिला या घरात पाऊलच ठेवू द्यायचं नाही पण नाही ती गेली तिच्या मागे मागे गेले मूर्खासारखे वहिनी त्यांचंही बरोबर आहे ना उद्या त्या मुलीचं काही बरं वाईट झालं तर आपल्यावर जबाबदारी येते ना आधीच्या घराला काही कमी त्रास आहेत का त्यात आणखीन भर फोन कोणाचा वाजतोय ग नाही मला नाही माहिती एक मिनिट एक मिनिट हो ते ऋषीच्या खोलीत वाजतोय मी बघते मी बघते काय बरं आणि काय वाईट सगळं बघतोयस तू या वादळानं नाजूक झालेल्या परिस्थितीला सावरणं तुझ्या हातात आहे देवा या घराचा पाया इतका तकलादू नाहीये हे तुलाही माहितीये आता तूच सावर रे बाबा विनी विनी कुठे आहेस तू विनी अगं किती शोधतोय मी तुला हे बघ तू ना फार टेन्शन घेऊ नकोस तू जिथे असशील तिथे सांग आम्हाला आम्ही तुला तिथे पिक करायला येतो विनी विनी बाळा डोकं शांत ठेव हे रुंजी अगं एकाच दमात किती प्रश्न विचारणार आहेस हा हे बघ ती अश्विनी आहे ना तिचा मोबाईल इथे विसरून गेले तुम्ही कुठे आहात सांगा मोठी आम्ही तिला शोधतोय काहीच थांगपत्ता लागत नाहीये तिचा उत्तम